बातमी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पथसंचलनाची. दरवर्षीप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संपूर्ण देशभरामध्ये पथसंचलन करण्यात येते आणि त्याचबरोबर पिंपरी चिंचवड शहरात देखील विविध ठिकाणच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांकडून दसरा निमित्ताने शहरभर पथसंचलन करण्यात येते. त्यातच एक भाग म्हणून संत तुकाराम नगर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शाखेकडून मंगळवार दिनांक 24 ऑक्टोबर 2023 रोजी दसऱ्याच्या सकाळी पिंपरीतील मोरवाडी परिसरामध्ये पथसंचलन यात्रा काढण्यात आली. मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवला. या पथसंचलनाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून नागरिकांमध्ये तसेच घराघरांमध्ये हिंदुत्वाचे विचार पोहोचवले जातात. तसेच स्वयंसेवकांचे संघ चालकांकडून मार्गदर्शन करण्यात येते. यावेळी संत तुकाराम नगर राष्ट्रीय स्वयंसेवक शाखेकडून ज्येष्ठ डॉक्टर शहाजी चव्हाण यांना प्रमुख पाहुणे म्हणून या पथसंचलनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मिलिंद देशपांडे यांनी आपला आवाजशी बातचीत करताना या पथसंचलनाचे महत्व पटवून दिले. पाहुयात. दसऱ्याच्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे जे आहे पथसंचलनचे आयोजन करण्यात येते. आपल्यासोबत RSS चे प्रांत संपर्क प्रमुख मिलिंद देशपांडे सर, आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत. सर, तुमचं आपल्यामध्ये स्वागत. काय सांगाल आज दसऱ्याच्या निमित्ताने जे आहे पथसंचलन या ठिकाणी पार पडले, काय सांगाल? नाही, विजयादशमी दसरा हा संघाचा स्थापना दिन आहे आणि त्यानिमित्तानं सर्व देशभर संघाचे सगळे स्वयंसेवक हे संचलन करतात, गणवेशात सगळे संचलन करतात, येतात आणि एकूण एका अर्थाने हिंदू समाजाचा विश्वास वाढावा म्हणून संचलन करतात. त्यानिमित्ताने एवढ्या मोठ्या संख्येनं स्वयंसेवक आपल्या ठिकाणी, आपल्या जागेवर, आपल्या गावात, आपल्या नगरामध्ये सगळे उपस्थित राहतात. या ठिकाणचं हे संत तुकाराम नगर नगराचं संचलन आत्ता ठिकाणी संपन्न झालं आणि त्या कार्यक्रमामध्ये ठिकठिकाणी नागरिकांनी स्वागत केलं. सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विजयादशमीच्या शुभेच्छाही सगळ्यांना या निमित्ताने देतो. एक कार्यक्रम आत्ता फक्त सर्व समाजाकरता संघ आणि अन्य क्षेत्रातल्या मंडळींनी, त्याशिवाय रामजन्मभूमी मंदिर निर्माण ट्रस्टच्या वतीनं जाहीर झालेला आहे, त्याची या ठिकाणी सर्व कार्यक्रमामध्ये माहिती स्वयंसेवकांना दिली गेलेली आहे. त्यामध्ये 22 जानेवारीला अयोध्येला राम मंदिरामध्ये रामललाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहेत. 500 वर्षाच्या संघर्षानंतर हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्या कार्यक्रमाला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि संघाचे पूजनीय सरसंघचालक माननीय मोहनजी भागवत, त्याशिवाय राम मंदिराचे सगळे ट्रस्टचे पदाधिकारी, अध्यक्ष, हे सगळे त्या कार्यक्रमामध्ये यायचे. हा कार्यक्रम जो आहे तो आपापल्या ठिकाणी, आपापल्या गावात, वस्तीमध्ये करावा, जवळच्या मंदिरामध्ये करावा. मंदिर रामाचं असेल तर ठीक आहे, मंदिर रामाचं नसेल तर त्या ठिकाणी रामाच्या फोटोची प्रतिष्ठापना करून कार्यक्रम करावा. लाईव्ह टेलिकास्ट झालेला कार्यक्रम बघावा, आरती करावी, प्रसाद वाटप करावा. असा मंदिर केंद्रित कार्यक्रम सर्व वस्त्यात आणि गावात व्हायचा आहे. त्याचबरोबरीनं संध्याकाळी सगळ्या हिंदू समाजाला आवाहन करण्यात आले की सगळ्यांनी आपल्या घरामध्ये, दारामध्ये 5 दीपक लावावेत आणि घराची रोषणाई करावी आणि उत्साहात हा कार्यक्रम सर्व ठिकाणी देशभर सगळ्या हिंदू समाजाने जल्लोषात त्याचं स्वागत करावं अशा पद्धतीने. दसऱ्याच्या दिवशी संघाच्या दृष्टिकोनाने हे पथसंचलन का महत्त्वाचे असतं आणि दसऱ्याच्या दिवशीच काय पथसंचलन पार पडते, यामागचं कारण काय? की संघाची स्थापना, संघाची पहिली शाखा डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनी नागपूरला सुरू केली आणि संघाचा स्थापना दिन असल्यामुळे हा सर्व देशभर विजयादशमीच्या दिवशी हा कार्यक्रम जल्लोषात संचलन सगळे स्वयंसेवक रस्त्यावर करून साजरा करतात. 22 जानेवारीला जो राम मंदिराच्या मंदिरामध्ये रामलीलाची प्रतिष्ठापना व्हायची आहे, त्याचा कार्यक्रमाचा तपशील तर आधी दिला आहे, तर त्याची पूर्वतयारी म्हणून 1 ते 15 जानेवारी सर्व संघाच्या स्वयंसेवक, कार्यकर्ते, रामप्रेमी सगळी मंडळी
देशामध्ये 6.5 लाख गाव आहेत. प्रत्येक गावामध्ये जाणार, प्रत्येक कुटुंबापर्यंत जाणार आणि रामाचा फोटो सगळ्यांना देणार आणि अयोध्येहून आलेली अक्षता निमंत्रण हे सगळ्यांना देणार आहेत आणि सगळ्यांनी वर्षभरात केव्हा तरी प्रत्यक्ष अयोध्येला जाऊन रामलल्लाचं दर्शन घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन करणार आहे. ही रचना सर्व आता डिसेंबरमध्ये सर्व ठिकाणी हळूहळू दिवाळीनंतर ही लागणार आहे. धन्यवाद. जय श्रीराम. मी शहाजी चव्हाण, व्यवसायाने डॉक्टर आहे, परंतु आज मला ह्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनाच्या ह्याच्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं होतं. संचलनाचं जे मी दृश्य पाहिलं त्यामुळे मी फार भारावून गेलो. अतिशय शिस्तबद्ध असं कार्यक्रम असतो, दरवर्षी असतो, पण यावर्षी मला त्यात भाग घ्यायला मिळाला, स्वतः बघायला मिळालं. तसं लहानपणापासून स्वयंसेवक संघाबद्दल मला आपुलकी आहे, त्याच्याबद्दल ज्ञान आहे, परंतु आमच्या प्रोफेशनमुळे वगैरे जास्त ॲक्टिवली भाग घेता येत नव्हता, परंतु मनापासून ह्याच्यामध्ये कार्य करण्याची इच्छा आहे आणि स्वयंसेवक हे अतिशय शिस्तबद्ध प्रकारे सगळे कार्यक्रम करतात, सगळे कार्य करतात, समाजाभिमुख कार्य करतात. त्याच्यामध्ये कोणाचं काही स्वार्थ नाही, कोणाला काही पैसे मिळत नाही, पगार नाही, काही नाही, परंतु दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी आणि सगळेजण तत्पर सेवेसाठी हजर असतात. कुठेही काही कार्य लागलं तर सगळे हजर, आणि त्यामुळे ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये मला खूप आनंद झाला. आणि हे दसऱ्याला असतं, लहानपणापासून एक माहिती होतं की दसऱ्याला मोठं कार्य करायचं होतं, तर त्याप्रमाणे हे सगळे कार्यक्रम शिस्तबद्ध होतात याबद्दल मला आदर आहे. आणि ह्याच्यासाठी माझ्या फार फार शुभेच्छा. आणि सगळ्या रामलल्लाचे मंदिराचे जे सगळ्या पुढे इथून पुढे जे जे काही कार्यक्रम आहेत सगळे काय त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. आणि सगळं याच्याबद्दल मी सहभाग घ्याईल याचं मला आनंद होतो.